ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान घेणार मोकळा श्वास. आम आदमी पार्टीच्या वतीने स्वच्छता अभियान. इचलकरंजी शहरातील आसरा नगर परिसरातील साईट नंबर 102 येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान गेले अनेक महिन्यापासून दुरावस्थेत पडला आहे. मैदानात घाणीचं साम्राज्य पसरलं असून परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून परिणामी नागरिकांच्या आरोग्य संदर्भात तक्रारी जाणवू लागल्या आहेत. येथील नागरिकांच्या व आम आदमी पार्टीच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला येथील परिसर व मैदान स्वच्छता करण्याचे निवेदन दिले होते, पण महापालिका प्रशासन याची कोणतीच दखल घेतली नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष यामुळे शनिवारी दिनांक 24 डिसेंबर रोजी आम आदमी पार्टीचे लक्ष्मण पारसे यांनी भागातील नागरिकांसोबत साईट नंबर 102 येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली. या प्रसंगी आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, शहराध्यक्ष प्रकाश सुतार, लक्ष्मण पारसे, अरिहंत उपाध्ये, नारायण पारसे, गोरख हत्तेकर, वसंत कोरवी, सतीश पाथरवट, रोहन जाधव, संतोष हत्तेकर, पवन भडगे आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून साईट क्रमांक 102 येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान हा दुरावस्थेत पडलेला असून येथे घाणीचं साम्राज्य साठलेले आहे. येथील नागरिकांनी महापालिका प्रशासनाला वारंवार तक्रार करून देखील महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले असून आज आम आदमी पार्टीच्या वतीने लक्ष्मण पारसे साहेबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे. तसं बघायला गेलं तर हा माजी आरोग्य सभापतींचा प्रभाग असून त्यांच्याच प्रभागात घाणीचं साम्राज्य साठलेलं आहे. हे कुठेतरी निंदनीय व अशोभनीय आहे व याचा आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करतो व लवकरात लवकर हे उद्यान आमच्या वतीने स्वच्छता करून येथे लहान मुलांना व इतर नागरिकांना हे स्वच्छता खुलं होईल याची काळजीपूर्वक आम्ही तयारी केलेली आहे. महानगर न्यूजसाठी इचलकरंजीहून इजाज खान पठाण.